पिक्चर पाहता, मेडिकल माझं, माझ्या बायकोचं, हे सगळं पाहताना माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर हे वारंवार घातलेलं आहे. आणि पवार साहेबांना याची स्पष्ट कल्पना दिली होती की हे सगळं वातावरण पाहत असताना मला आता निवडणुकीला उभं राहणं शक्य नाही. आणि पवार साहेबांनी 2 डिसेंबरला तसं सूचितही केलं. अगदी 8 दिवसा, 5 4 5 दिवसापूर्वी ज्यावेळेस इथे बैठक झाली, तर या बैठकीत मी सांगितलं की मला आता शक्य नाही. त्यावेळेस काही रक्षातीचं नाव डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस, आणि लोकमतनं तर टाकलंच होतं. ते नाथाबंदीवर सांगितलं की मी निवडणुकीतून माघार घेतो आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर आत्ता 5 7 दिवसापूर्वी. त्यामुळे स्पष्ट होतं की मला त्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं. माझी इच्छा जवळ होती निवडणुकीला उभं राहायची, आणि मी निवडणुकींना कधी हे घाबरणारा माणूस नाही, कुणी समोर कुणी असो. आजपर्यंत मी घाबरलो नाही, निवडून येत आलेलो. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.